मानकना यह ट्रस्ट आणि मराठवाडा मित्र मंडळ आयोजित राज्यस्तरीय कांकरिया करंडक बालकांकिका स्पर्धेत यंदा नगरच्या वानरायन एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावलाय. या स्पर्धेचं पारितोषिक वितरण साईबनच्या निसर्गरम्य वातावरणात उत्साहाने पार पडलं. मानकनैया ट्रस्ट आणि मराठवाडा मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित कांकरिया करंडक बालकांकिका स्पर्धेचं पारितोषिक वितरण साईबनमध्ये नुकतंच पार पडलं. या कार्यक्रमात डॉ प्रकाश कांकरिया, डॉ सुधा कांकरिया, सिनेनाट्य अभिनेते मोहिनी राजगटने, शशिकांत नजान, जयंत येलुलकर आदी उपस्थित होते. यंदा सांघिकमध्ये नगरच्या वानरायन एकांकिकेला प्रथम तर पुण्यातील आकांक्षा बालरंगभूमीच्या एकांकिकेला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. डॉ प्रकाश कांकरिया यांनी प्रास्ताविकात कांकरिया करंडक बालकांकिका स्पर्धेच्या वाटचालीचा आढावा घेतला. कांकरिया करंडक या बाल एकांकिका महोत्सवातर्फे मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. ह्या वर्षी कोरोनाने आघात केल्यानंतरही आम्ही हरलो नाही असं दाखवणारे हे जे बाल कलाकार आहेत यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. ह्या मुलांनी ह्या संकटाच्या काळातही आपली जी कला आहे ती जोपासली, सादर केली. या एकांकिका महोत्सवामध्ये ते सहभागी झाले, हिरिरीने सहभागी झाले. अतिशय छान त्यांनी वेगवेगळ्या एकांकिकेमधनं सहभाग नोंदवला आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं ही जी मुलं आहेत या मुलांनी करोनाला दाखवलं की हम भी कुछ कम नाही. या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि मराठवाडा मित्रमंडळ आणि ह्या मानकन्या ट्रस्टच्या माध्यमातनं ह्या वर्षी 23वा जो आपला कांकरिया करंडक झाला ह्याचं जे यशस्विता जी आहे ती आपल्या सगळ्यांमुळे आहे. ह्या वर्षीचं करंडक आमचे जुनेच नाही ॲडव्होकेट सतीश भोपे आणि श्री पंडित ह्यांना ही समर्पित आहे. या लोकांचा सहभाग मागील 23 वर्षापासून हा प्रवास आमच्याबरोबर होता, त्यांनाही या निमित्ताने श्रद्धांजली अर्पित करतो. नमस्कार, मी डॉक्टर सुधा कांकरिया. कांकरिया करंडक 2020 हा व्हर्च्युअल कांकरिया करंडक होता. बाल एकांकिका महोत्सव इथे सादर झाला. अनेक बाल कलाकारांनी याच्यामध्ये सहभाग घेतला, आपल्या कला सादर केल्या आणि ह्या सगळ्या कला सादर करत असताना मुलांनी आनंद घेतला, पालकांनी घेतला, शिक्षकांनी घेतला आणि सर्व रसिक प्रेक्षकांनीसुद्धा घेतला, परीक्षकांनीसुद्धा घेतला. कारण लॉकडाऊनचा पिरियड होता आणि त्या काळामध्ये अनेक बालकलाकार घरातच होते, त्यांना हा आनंद मिळत नव्हता. परंतु कांकरिया करंडकच्या माध्यमातून हा आनंद हा द्विगुणित झालेला आहे. मान्यवरांनी आपल्या मनोगतात नगरमधील या स्पर्धेमुळे रंगभूमीला दर्जेदार आणि प्रतिभावान कलाकार मिळत असल्याचं सांगितलं. मराठवाडा मित्रमंडळ ट्रस्ट संयुक्त विद्यमाने आयोजित कांकरिया करंडक बाल एकांकिका स्पर्धा वर्ष 23वं, म्हणजे हे 23वं वर्ष जे आहे हे सलग 23वं आहे बरं का. म्हणजे हा एक ह्या नाट्यक्षेत्राच्या दृष्टीने फार मोठा इतिहास आहे म्हणावं लागेल, कारण सलग 23 वर्ष. यावेळेस मध्यंतरी डॉक्टर साहेब कांकरिया करंडकाचा विषय निघाला तर नगरचे आमता आम्ही बाहेर शूटिंगसाठी किंवा काही कार्यक्रमासाठी गेलो की नगरला येतो आम्ही आलो तो म्हणतात लोक आमच्या मुलांची एकांकिका घेऊन एकांकिका स्पर्धेला वगैरे वगैरे. तर 23 वर्ष सलग दरवर्षी मुलांच्या कलागुणांना कौशल्याला वाव मिळावा म्हणून आपल्याजवळचा पैसा खर्च करणे ही काही सामान्य गोष्ट नाही. मला खूप लोक म्हणले त्यांना काय प्रॉब्लेम नाही, फले पैसे डॉक्टरांकडे म्हटलं आहेत, पण तरीसुद्धा ते ह्या गोष्टींसाठी खर्च करण्याची सुद्धा माणसाला दानत असावी लागते. पैसे असणारे अनेक लोक आहेत, कमी आहेत का, पण ह्या अँगलने विचार करणारे लोक फारच कमी आहेत. पुढच्या वर्षी स्पर्धा ऍक्च्युअल घेऊ आणि वितरण समारंभ इथे करू, कारण ह्या वातावरणामध्ये बक्षीस वितरण समारंभ हा एक फार वेगळा अनुभव असतो. म्हणजे अनेक ठिकाणी अशा रम्य वातावरणात काहीतरी करण्याची इच्छा असते माणसाला, परंतु प्रॅक्टिकली शक्य होते इथं आहे शक्य आपल्याला ते. प्रथम मला असं सांगायचं का प्रत्येक पालकाला वाटत असतं का माझा मुलगा हा त्याने गाणं म्हणावं, त्याने उत्तम नृत्य करावं आणि त्यांनी अल्पावधीत फेमस व्हावं. आता दोन प्रकार मोडतात का, जसं या ठिकाणी ही प्रेक्षक असलेले
अभिनेते आपल्या अहमदनगरचे मोहिनीराज गटने। दोन प्रकार असे असतात का तुम्ही सातत्याने बाल रंगभूमी पासून हौशी रंगभूमी व्यावसायिक रंगभूमी व्यावसायिक नाटक चित्रपट असा जो प्रवास करतो त्यामध्ये हे तुमच्या अनुभवाने तुमचा अभिनय परिपक्व होत जातो परंतु आणि मग त्यांना कुठेतरी संधी मिळत जाते। परंतु आत्ताचं दुर्दैव असं आहे मॅडम का प्रत्येकाला वाटतं का ह्या नाटकाचा या बालरंगभूमीचा किंवा नाट्य स्पर्धेचा सीडीसारखा वापर करून आम्हाला टी व्हीमध्ये जाता येईल आम्हाला चित्रपटात जाता येईल। तर असल्या प्रकारचं हे जे शॉर्टकट आहे हा शॉर्टकट नसतो। तू म्हणतो की नगर आयुक्त शिक्षक आहे नगर असं आहे किंवा ठीक आहे नगर फार खड्ड्यांचे परंतु इथे आल्यानंतर आपल्याला असा विश्वास वाटतो की आपलं शहर खरोखरी सुंदर आहे। आताच रवींद्रनाथ टागोर यांचा संदर्भाला कलकत्त्याचा संदर्भाला कलकत्ते ही साहित्य भूमी आहे मोठी सांस्कृतिक भूमी आहे परंतु इथे तुम्ही खऱ्या अर्थानं एक वेगळं जग निर्माण केलं आहे। या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं याचं कारण असं की इतक्या सुंदर वातावरणामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठे असा बक्षीस सोहळा किंवा असा एक गेट टुगेदरचा कार्यक्रम कुठे होत असेल। मी मराठी चित्रपट अभिनेता रवींद्र नवले बोलतोय। सर्व कलाकारांचे अभिनंदन व सर्वांना शुभाशीर्वाद। गेली 23 वर्ष सातत्याने कांक्रिया करंडक बाल एकांकिका स्पर्धा इथे पार पडत आहे। याही वर्षी करोनाचे भयंकर संकट असताना सुद्धा आपण या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद दिला व यात भाग घेतला त्याबद्दल सर्व कलाकारांचे व कलावंतांचे मी आभार मानतो व कौतुक करतो। व ज्यांच्या कृपेने व आशीर्वादाने ही स्पर्धा पार पडली ते प्रख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकाश कांक्रिया व सौसुधा कांक्रिया यांचे आभार मानतो। देवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन। कांक्रिया करंडकची परीक्षक या नात्याने आपल्याशी संवाद साधताना मला खूप आनंद होतो आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे रंगकर्म बंद असताना कांक्रिया करंडकने मात्र आपली एकांकिका स्पर्धा घेतली याचा मला खूप आनंद झाला। खरं तर सगळ्या लहान मुलांनी आणि त्यांची नाटकं पाहणं हा खूप आनंदाचा भाग असतो। वास्तविक पाहता प्रत्यक्ष नाटक करणं हे अवघडच, त्यात पुन्हा ते कॅमेऱ्यासमोर येऊन करणं हे त्याहूनही अवघड। पण सगळ्या बालकलाकारांनी ही आव्हानं लिलया पेली आणि अर्थात ती संधी आपल्या सगळ्यांनाच दिली ती कांक्रिया करंडकने। कोरोना आहे म्हणून सगळं बंद ठेवण्यापेक्षा कोरोनावर मात करून हे रंगकर्म कांक्रिया करंडक आणि कांक्रिया परिवाराने केलं एका अर्थाने मला तर हे सगळेच कोविड योद्धे वाटताय। आणि सगळी बाल संघ यात जी सहभागी झाली त्यांच्या निमित्ताने मला सुद्धा सहभागी करून घेतलं याचा मला खूप आनंद झाला। माझ्या सोबतचे परीक्षक ज्येष्ठ निवेदक आदरणीय लक्ष्मीकांत धोंड सर यांच्या सोबत मला परीक्षणाची संधी मिळाली याचाही मला खूप खूप आनंद झाला। सगळ्या लहान मुलांनी एका तंत्र आणि यंत्रासोबत इतकं पारंगतपणे काम केलं की हंबी किसीचे कम नाही हे तर त्यांनी दाखवून दिलं। पण भारत खरंच प्रगती करतोय की काय हे सुद्धा मला या एकांकिका बघत असताना जाणवलं आणि खूप आनंद मिळाला। बाल रंगकर्म सगळ्यांनी या पद्धतीने चालू ठेवलं। खरं तर रंगकर्माचा हा यज्ञ अखंडपणे चालू ठेवण्याचं आव्हान कांक्रिया करंडक आणि कांक्रिया परिवाराने पेललं याबद्दल मला त्यांचं खरंच खूप कौतुक करावंसं वाटतं। नमस्कार, माझं नाव स्मिरा कांक्रे आहे आणि 2020 कांक्रिया करंडक मध्ये खूप छान नाटक केली, मी स्वागत करते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। या स्पर्धेचं परीक्षण अंबाजोगाई येथील प्राध्यापिका संपदा कुलकर्णी आणि औरंगाबाद येथील लक्ष्मीकांत धोंड यांनी केलं। डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर सुधा कांक्रिया यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा केक बाल कलाकारांच्या हस्ते कापण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन समो इनामदार यांनी केलं तर आभार सदाशिव मोहिते यांनी मानले। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोहिते, उमाकांत जांभळे, सुभाष बागुल, दत्ता इंगळे, प्रिया सोनटक्के आदींनी परिश्रम घेतले। प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।